नमस्कार मंडळी, मी चित्रकार सुदर्शन बारापात्रे प्रेम रंग या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यास आज आपण सगळे उपस्थित आहोत। सर्वांचं अभिवादन। सोनालीजी देशमुख धनमणे लिखित आणि बाबू ॲटम प्रकाशित आज या प्रेम रंग पुस्तकाचं विमोचन होत आहे। मला फार आनंद होतो आहे। प्रेम आणि रंग हे दोन गोष्टी जरी भिन्न असले तरी प्रेम रंग याची जी किमय आहे ती न्यारीच असते। प्रेम म्हणायला दोन अक्षर आहे पण या दोन अक्षरांवर सगळे जग अवलंबून असतं। आपण स्वभावानुसार इच्छेनुसार ज्याला आपले समजतोय ना असे हे जगावेगळे नाते रक्ताच्या नात्या व्यतिरिक्तही असतात, त्याला नाव न दिलेलंच बरं। रक्ताच्या नात्यापेक्षाही घट्ट अगदी तोडतो म्हटलं तरी न तुटणारं हे नाते म्हणजे आपले प्रेम। प्रेम हे भावाभावांमध्ये पण असू शकतं, प्रेम हे बहिणी भावातही असू शकतं, प्रेम आई वडिलांमध्येही असू शकतं आणि प्रेम प्रियकर आणि प्रेयसीमध्येही असू शकतं। म्हणूनच प्रेमाचं रंग हे निराळे। रंगांना जसं विविध आयाम आहे, रंगांचं इंद्रधनुष्य जसं फुलतं तसं प्रेमाचंही इंद्रधनुष्य फुलतं। हे प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात आलेलं एक अनुभव आहे। माणसाच्या जखमा जरी ओल्या नसल्या तरी अजून त्याला खिपली पकडलेली जरी असली तरी प्रत्येकाने केलेलं पहिलं प्रेम हे मरेपर्यंत त्याला आजही आठवतं। मला वाटत नाही की त्या जगामध्ये सर्वात मोठं जर काही असेल तर ते आहे प्रेम। प्रेम कोणीही कुणावरतीही करू शकतं। कवी म्हणतात की बा प्रेम प्रेम नुसतं प्रेम नसतं, प्रेम तुमचं आमचं सेम असतं। प्रत्येकाला येणारी अनुभूती सारखी असते, प्रसंग आणि व्यक्ती मात्र तेवढ्या वेगळ्या असतात। याच बाबतीतलं प्रेम रंग सोनालीजींनी आपल्या काव्यसंग्रहामध्ये अतिशय उत्तम पद्धतीने त्यांनी मांडलेलं आहे। प्रेमावरती असंख्य कवींनी असंख्य लेखकांनी बरंच काही लिहून ठेवलेलं आहे। मी बोललोच तुम्हाला की बा दोन अक्षरी प्रेम हे शब्द जरी छोटं असलं तरी जगात उरून मावणार आहे। याच्यावर लिखाण याच्यावर बोलणे पेक्षा मला असं वाटतं की ते समजणे समजून घेणे ते आपण पर्याप्त आपल्यामध्ये ते आणणे हे अतिशय मोठी गोष्ट आहे। एखाद्या व्यक्तीने एखाद्या जनावरावरही केलेलं प्रेम ते सुद्धा तेवढंच मोठं असते आणि त्या जनावरांनीही आपल्यावरती केलेलं प्रेम ते खूप मोठं असतं। प्रेम रंग अतिशय न्यारी असलेली ही गोष्ट योगायोगाने सोनालीजींनी ही जबाबदारी माझ्याकडे दिली की या प्रेम रंग पुस्तकाचं सर आपल्याला कव्हर करायचं आहे, मुखपृष्ठ करायचं आहे आणि बाबू ॲटम प्रकाशननी ती जबाबदारी पूर्णपणे माझ्यावरती सोपवली आणि सांगितलं की हे सगळं लिखाण आहे आणि हे तू सगळं लिखाण तू वाच आणि तुला काय त्याच्यातलं बघतं ते। प्रेम आयुष्यभर कुठल्याही वयात कोणावरही कधीही करता येतं पण आखरी प्रत्येक वेळी प्रेम जेव्हा माणसाला होतं तेव्हा प्रेम हे तरुण असतं। नुकतच निर्माण झालेली ती कळी असते आणि म्हणून ती मी अभिप्रेत केलेलं आहे की प्रेम आहे, प्रेम मनात दाटलेलं आहे, प्रेमाचा कबूतर उडतोय, प्रेमाचं फुलपाखरू उडतोय आणि प्रेम रंगीबिरंगी असल्यामुळे प्रेमाचे आयाम हे वेगवेगळ्या प्रकारचे असल्यामुळे प्रेम वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात। हे या बऱ्याचशा गोष्टींच्या प्रेमावरती सोनालीजींनी आपल्या कवितांमध्ये ते व्यक्त केलेलं आहे। तुमच्या हातात हे पुस्तक आल्यानंतर आणि ही आभासी पद्धतीने प्रकाशन जरी होत असेल आहे
तरी ते ई बुकच्या माध्यमाने तुमच्यापर्यंत ते सगळं पोहोचणारच आहे आणि या सगळ्या बाबींना आपण जर लक्षात घेतलं तर प्रत्येकाला आपलं प्रेम निश्चितच आठवून जाईल हे मला तेवढीच खात्रीदायक सांगावं असं वाटतं। मी एक मुखपृष्ठकार म्हणून या पुस्तकाचं मला खूप समाधान आहे की मी जे या मुखपृष्ठावर देण्याचा प्रयत्न केलेला आहे ते अतिशय समर्पकपणे तुमच्यापर्यंत तुमच्या हृदयापर्यंत पोहोचावं ही माझी सदिच्छा आहेच आणि तुमच्या लोकांचा आशीर्वाद अशाच पद्धतीने मला मिळत राहो कायम राहो आणि सोनालीजींना या पुस्तकाच्या विमोचनाप्रसंगी खूप खूप अभिनंदन खूप खूप धन्यवाद आणि बाबू ॲटम प्रकाशनचेही खूप धन्यवाद की मला व्यक्त होण्यासाठी मला त्यांनी हा व्यासपीठ उपलब्ध करून दिला। धन्यवाद सर्वांचे। बाय बापू।